नमस्कार, बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता सातवी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता सातवी गणितमधील तिसरे प्रकरण, ते म्हणजे मसावी लसावी या प्रकरणाचा पुढील भाग पाहणार आहोत. मागील भागात आपण अवयव कसे पाडायचे, मूळ अवयव कसे पाडायचे व मूळ अवयवाच्या मदतीने म्हणजे मूळ अवयव पद्धत वापरून मसावी कसा काढायचा, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर GCD आपण म्हणतो, कसा काढायचा हे आपण पाहिलं. GCD किंवा SCF. आज आपण मसावी काढण्याची भागाकार पद्धत पाहणार आहोत, डिव्हिजन मेथड फॉर फाइंडिंग SCF. तर त्यातलं आपण एक एक्झाम्पल घेऊ. फाइंड SCF ऑफ 144 अँड 252. तर ह्या मेथडने मसावी कसा काढायचा असतो पाहूया आपण इथे. ह्या मेथडसाठी काय करायचं आहे की ज्या आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत पाहू इथे, या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते. ज्या आपल्याला दोन इथे संख्या दिलेल्या आहेत 144 आणि 252, त्यातल्या मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं आणि त्यामुळे भागायचं असल्यामुळे मोठी संख्या जी आहे ती होते भाज्य आणि लहान संख्या होते भाजक. कारण ज्याने भागतो त्याला भाजक म्हणतात, डिवायझर, आणि ज्याला भागतो त्याला भाज्य म्हणतात. त्यामुळे लक्षात ठेवा, मोठी संख्या जी आहे तिला लहान संख्येने भागायचं. आपणच ठरवायचं भाज्य कोण होणार आणि भाजक कोण होणार ते. तर असं भागाकार लिहिल्यानंतर आणि महत्त्वाचं इथे आपण आपल्या साध्या भागाकारामध्ये उत्तर इथे वरती लिहितो ना आपण, तर इथे वरती लिहायचं नाही आहे तर साईडला लिहायचं, राईट साईडला, कारण आपल्याला भागाकार कंटिन्यू करायचा आहे म्हणून. तर भाग लावायचा 144 बघायचा, 1 भाग लागतो 2, 144 1 भाग लागला, 144 वजा केले 252 मधून, बाकी आली 108. ठीक आहे, आता काय आहे, ही जी नवीन बाकी जी आहे ती नवीन बाकी नवीन भाजक बनणार. न्यू रिमाइंडर फ्रॉम द फर्स्ट डिव्हिजन विल बिकम द डिवायझर अँड द डिवायझर विच वॉज इन द फर्स्ट डिव्हिजन विल बिकम नाऊ डिव्हिडंट. म्हणजे ज्याला भागायचं भाज्य होणार, भाज्य कोण घ्यायचा, पहिला भाजक त्याला भाज्य करायचा, आणि तो बाकी जे आलेले त्याला त्याने आता भागायचं आहे. का, कारण त्यामध्ये बाकी जी आहे बाकी नेहमी भाजकापेक्षा कमी असते, आपण माहिती आहे भागाकार शिकलो, त्यामुळे ती बाकी जी आहे त्यापेक्षा भाजक मोठा असणार ना. त्यामुळे मी पहिल्या पायरीतच तुम्हाला सांगितलं, जी मोठी संख्या आहे त्याला काय करायचं आहे, तुम्हाला मोठ्या संख्येला भाज्य बनवायचं आहे, लहान संख्येला भाजक बनवायचं आहे. त्यामुळे रिमाइंडर भाजक आणि पहिला जो भाजक आहे तो होणार होता भाज्य. पुन्हा भाग लावायचा 108 आता भाग लावायचा 144 108 1 108 वजा बाकी, 14 8 गेले 6 राहिले, 10 1 गेला 3 राहिला, 36 आली आता बाकी, पुन्हा बाकी आली. आता ही बाकी होणार नवीन भाजक आणि त्याने कोणाला भागायचं, दुसऱ्या स्टेपमधला जो बाकी होती ना, दुसऱ्या स्टेपमध्ये रिमाइंडर जो होता जो भाजक बनला तो आता नवीन भाज्य त्याला भागायचं. अशी स्टेप ह्या भाज्य भाजक चेंज करत करत कुठपर्यंत चालू ठेवायचं आहे, तर लास्ट रिमाइंडर 0 येईपर्यंत. कारण जोपर्यंत रिमाइंडर येणार आहे तोपर्यंत तो रिमाइंडर नवीन भाजक बनणार आणि आधीचा भाजक भाज्य बनणार आहे. बरोबर, हे ही प्रोसेस थांबणार आहे किंवा जेव्हा लास्ट रिमाइंडर 0 येणार तेव्हा. तसं आपल्याला मग 36 इथे आला, 108 जो सेकंड डिवायझर होता तो भाज्य बनला, डिव्हिडंड बनला. 36 3 108 मला इथे 0 आला. आणि ज्या भाजकामुळे डिवायझर, बरोबर ना, आपलं काय आहे डिवायझर आहे ना, GCD ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर, तर लास्ट डिवायझर ज्याच्यामुळे बाकी 0 आली तो असणार आहे मसावी. द डिवायझर इन दिस प्रोसेस इन विच रिमाइंडर इज 0. ज्या भागाकार 3 भागाकार झाले ना इथे, हा पहिला भागाकार, ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप आहे. बरोबर, मग ज्या स्टेपमध्ये बाकी 0 आली आहे
कुठल्या स्टेपमध्ये बाकी शून्य आले येणार, साहजिकच शेवटच्या स्टेपमध्ये. तो जो डिवायझर आहे तो एस सी एफ आहे, म्हणजे मसावी आहे. त्यामुळे एस सी एफ ह्या दोघांचा किंवा दोघांचा 144 आणि 252 मसावी आहे 36. एकदम सोपी भागाकार पद्धत आहे. ह्या पद्धतीने ह्या पद्धतीचा उपयोग कुठे होणार आहे तर आपल्याला बघा, अतिसंशयित रूप द्या अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला छोट्या इयत्तेमध्ये होती. रेड्यूस द गिवन नंबर टू सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय करायचं असतं की दिलेली जो अपूर्णांक आहे त्याचा सामायिक अवयव असा शोधायचा त्यामध्ये की त्याने ज्याला भाग लागेल, बरोबर ना. सामायिक अवयव शोधायचा आहे. मग आता सामायिक अवयव शोधायचा म्हणजे काय करायचा, तो असा आपण महत्तम शोधतो ना की ज्याने भागल्यावर येणारं रूप एकदम अतिसंक्षिप्त असेल. म्हणजे 16/24 दिलं तुम्हाला, एक सोपं उदाहरण दिलं मी. मग 16/24 किती आहे दोघांचा सामायिक अवयव मोठ्यात मोठा? मोठ्यात मोठा मी का शोधला? तुम्ही म्हणाल 2 पण भाग जातो ना मॅडम. बरोबर, 2 भाग झालं की अजून एकदा 2 जाणार, अजून एकदा 2 जाणार, कारण 2 × 4 × 8 हा मोठ्यात मोठा त्याचा कॉमन फॅक्टर आहे. ग्रेटेस्ट जी सी मग एस सी एफ हायेस्ट कॉमन फॅक्टर, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे मसावी. आणि त्यामुळे मी ते 8 भागल्यावर उत्तर मला लहान आलं. असं आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर हा आहे एस सी एफ शोधायचा आहे. तसंच इथे करायचं आहे 209/247. त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करण्यासाठी मला कॉमन फॅक्टर शोधायचा आहे, म्हणजेच त्यांचा मसावी काढायचा आहे. आम्ही या संख्यांचं मसावी अशा ज्या संख्या असतात ते अवयव न पाडता आपण डिव्हिजन मेथडने करू शकतो. मग त्यांचं जर डिव्हिजन केलं बघा, मग अशाप्रमाणे 247 ला 209 भागलं आहे. 209 × 209 बाकी आले 38. मग 38 बाकी आहे नवीन भाजक, आणि नवीन भाज्य कोण? पहिला भाजक आहे ना. तर 38 × 5 = 190 पुन्हा बाकी आली 19. हा हा 38 आता होणार नवीन भाज्य, 19 × 38 बघा या ठिकाणी आलं बाकी शून्य. त्यामुळे 19 त्यांचा झाला लसावी, सॉरी मसावी आहे ना. आणि त्यामुळे 19 हा असा महत्तम फॅक्टर आहे की त्याने आपल्या ह्या दिलेल्या संख्येला भाग लागणार आहे. म्हणून मी 209/247 भागलं, हे मला आलं उत्तर. अशा मोठ्या संख्या असतील तर त्यांना अतिसंशयित रूप द्यायचं असेल तर आपण ह्या पद्धतीचा वापर करू शकतो. पाहूया आपण यावर आधारित उदाहरणं. रेड्यूस टू इज सिम्पलेस्ट फॉर्म बाय डिव्हिजन मेथड. डिव्हिजन मेथडने याला सिम्पलेस्ट फॉर्म मला करायचं आहे. मग मला इथे काय शोधायचं आहे? पहिला त्यांचा फॅक्टर शोधायचा आहे, जो ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर जो डिवाइड करायला, बरोबर ना. मग आता मी आपण काय करूया, इथे डिव्हिजन मेथडचा वापर करूया. मोठी संख्या मी इथे लिहिणार आहे, मोठी संख्या भाज्य आणि लहान संख्या होणार भाजक, बरोबर. उत्तर ह्या बद्दल लिहायचं आहे कारण आपल्याला भागाकार पुढे कंटिन्यू करायचा आहे. तर 27 × 54 = 540 म्हणजे 540 लहान आहे, म्हणजे एकाचाच भाग लागणार आहे. 275 × 1 = 275 ठीक आहे. वजाबाकी करूया, 5 × 5 = 0 12 × 7 = 5 राहिले, आणि 5 × 3 = 2 राहिले, बरोबर. आता ही आली बाकी, ही रेषा पुढे कंटिन्यू करायची अशी, ही बाकी आणि तिला आता कितीने भागायचं आहे? 275 भागायचं आहे ह्या बाकीने. 275 नवीन डिव्हिडन झालं, नवीन भाज्य झालं. पुन्हा इथे एकाचा भाग लागणार आहे. 250 × 1 = 250 बरोबर. बाकी किती येणार बघा, 5 राहिले 7 × 5 = 2 राहिले, इथे 0. पुन्हा आता अजून बाकी माझी आलेली आहे, त्यामुळे 25 आता नवीन भाजक होणार. 25 मी भागणार आहे 250 बरोबर. 250 पण भागूया, 25 × 1 = 25 भाग लागला, बाकी आली 0. आणि वरचा 0 आहे ना अजून, तो घेतला, त्या 0 भाग काय? 25 × 0 बरोबर. हा 0 भाग 0. मग आता ज्या ठिकाणी बाकी 0 आले ते माझं उत्तर, बरोबर. म्हणजे यांचा मसावी काय आला? एस सी एफ. म्हणजे मसावी किती आला? 25. म्हणजे सामायिक अवयव, बरोबर. की हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे की ज्याने 275 आणि 525 दोघांना भाग लागणार आहे. मग 275/525 मला काय करायचं आहे? अतिसंशयित रूप करायचं, सिम्पलेस्ट फॉर्म करायचा आहे. म्हणून मी त्या दोन्ही संख्यांना कितीने भागणार आहे? भागिले दोघांना. अपूर्णांकामध्ये तुम्हाला माहिती आहे फ्रॅक्शन बोथ न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी डिवायडेड बाय द सेम नंबर ऑर आयदर डिवायडेड बाय मल्टिप्लाइड बाय. समान संख्येने भागायचं आणि गुणायचं असतं.
पंचवीस ने भागतो अपन सत्तावीस है, पंचवीस एके पंचवीस, सव्वीस सत्तावीस, दोन बाकी राहिले पुन्हा पंचवीस एके पंचवीस। खाली इथे बावन्न आहेत पहिले, ते पंचवीस दुने पन्नास, दोन राहिले पंचवीस एके पंचवीस, म्हणजे उत्तर माझं किती आलेलं आहे, अकरा भागिले एकवीस उत्तर आलेलं आहे। कळलं तुम्हाला? म्हणजे अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। दुसरं एक अजून उदाहरण पाहूया, रेड्यूस टू इट्स सिम्पलेस्ट फॉर्म बाय डिव्हिजन मेथड। सेम मला डिव्हिजन मेथडने काय करायचं आहे, फॅक्टर शोधायचा आहे की ज्याने मी दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला इथे डिवाइड करणार आहे। मला तो फॅक्टर माहीत नाही, डिवाइड करणार मी, शहात्तरने भाग द्या, शहात्तर एके शहात्तर बरोबर, बाकी किती उरणार बघा, तेरातनं सहा गेले, सात राहिले, तेरातनं इथे आठ गेले, आठ पाच तेरा, पाच राहिले, ठीक आहे, सत्तावन्न आले, सत्तावन्नला आता मी सत्तावन्नने भागणार आहे शहात्तरला, पुन्हा इथे सत्तावन्न एके सत्तावन्न, सोळातनं सात गेले, सोळातून सात गेले, नऊ राहिले, सातातून सहा गेले, एक राहिला, एकोणीसने भाग देणार आहे मी आता सत्तावन्नला, सत्तावन्न भाज्य, एकोणीस त्रिक सत्तावन्न, बघा पूर्ण भाग लागत आहे या ठिकाणी, बाकी आले शून्य, म्हणून एकोणीस काय झाला, एकोणीस झाला त्याचा एच सी एफ म्हणजे मसावी, बरोबर। आणि मी आता एकोणीसने ह्या दोन्ही संख्यांना भागणार आहे, शहात्तर भागिले एकशे तेहतीस आहे माझी संख्या, ह्या दोघांना मी कितीने भागणार आहे, एकोणीसने भाग देणार आहे, भागिले एकोणीस, बरोबर। आता कितीचा भाग लागतो, मग भाग लावायचा एकोणीस चोक शहात्तर आणि एकोणीस साता तेहतीस असेल, दिस इज माय ॲन्सर। समजलं तुम्हाला? अशा प्रकारे भागाकार पद्धतीने आपण मूळ अवयवपेक्षा सोप्या पद्धतीने करू शकतो, फक्त कॅल्क्युलेशन जे आहेत ते बरोबर केले पाहिजेत। आता आपण पाहणार आहोत पुढचा भाग, लसावी, लघुत्तम साधारण विभाज्य, लसावी एल सी एम, लीस कॉमन मल्टिपल। लसावी कसा काढायचा असतो पाहूया आपण पद्धत। दोन संख्या आहेत साठ आणि अठ्ठेचाळीस, त्यांचा लसावी काढायचा आहे। प्रथम आधी दोघांचे अवयव पाडायचे, अवयव पाडणं तुम्हाला माहीतच आहे, त्या पद्धतीने मी दोघांचे अवयव लिहिले। आता अवयव लिहिल्यानंतर स्टेप फार महत्त्वाची आहे, आपण मसावी करता काय करतो की कॉमन बघतो, जेवढ्या संख्या असेल त्यामध्ये सर्वामध्ये कॉमन शोधून आपण जो सामायिक अवयव आहे तो आपण एक एकदा लिहितो। समजा दोन दोन आले लिहिला, परत दोन दोन आले लिहिला, इथे असं नाही करायचं, इथे काय बघायचं आहे कुठला अवयव कुठल्या संख्येमध्ये जास्तीत जास्त वेळा आलेला आहे, जास्तीत जास्त वेळेला आलेला अवयव बघा, विच फॅक्टर इज, विच फॅक्टर इज हॅज कम ऑर यू कॅन सी इयर मॅक्झिमम टाईम, जास्त वेळा कुठला तुमचा नंबर आलेला आहे, कुठला अवयव आलेला आहे तो तुम्ही बघायचा आहे। आता सर्वात जास्त वेळा बघा, साठमध्ये दोन किती वेळा आहे, साठमध्ये दोन किती वेळ, दोन वेळाचा आहे, तीन एक वेळ, तर अठ्ठेचाळीसमध्ये दोन चार वेळा बघा, हां त्यामुळे अठ्ठेचाळीसमध्ये दोन चार वेळा आलेला आहे दोन हा अवयव, ठीक आहे। मग जो अवयव एक ज्या संख्येत जास्त वेळा आहे तिथून उचलायचं त्याला, ठीक आहे, त्यामुळे मी दोन 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 घेणार आहे, हे ते मी खुणा करते। मग उरले आता तीन आणि पाच, मग तीन बघूया आपण कुठल्या संख्येत जास्त वेळा आला आहे, साठमध्येही एकदाच आहे, अठ्ठेचाळीसमध्ये आहे, तर कुठलाही एकच घ्यायचा, घेतला मी, ठीक आहे। मग मी बघणार पाच, पाच कुठे आला आहे, साठमध्ये आहे, म्हणजे आपण बघा हे मसावीच्या उलट आहे, मसावीमध्ये आपण कॉमन आहे तेच घेतो, इथे कॉमन नाही आहे तरी घ्यायचा। आता पाच बघा, पाच एक वेळ आले साठमध्ये, अठ्ठेचाळीसमध्ये नाही आहे पण घ्यायचं आहे, आणि त्या सर्वांचा गुणाकार करायचा, आणि त्यांचा गुणाकार म्हणजे तुमचं उत्तर लसावी, लसावी लिस्ट कॉमन मल्टिपल, लिस्ट कॉमन मल्टिपल। मग शब्द उलट आहे ना भानो, एस सी एफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर, तो लहान असतो हायेस्ट आहे, पण लसावी आहे मोठा आहे 240, अशी पद्धत आहे लसावी काढायची। तर आता आपण काही उदाहरणं पाहूया, तुम्हाला मी पहिलं उदाहरण दिलेलं आहे 18 आणि 32, ह्या दोन तुम्हाला मी संख्या दिलेल्या आहेत, तर आपण प्रथम त्यांचे काय करूया अवयव पाडूया, 18चे अवयव काय येतील बघा, अवयव लिहूया आपण इथे 18 बरोबर आपण बेनवे 18, आपण अवयव पद्धत शिकलेले आहोत त्याप्रमाणे लिहूया, हे आले अवयव 18चे। त्यानंतर आपण 32चे अवयव पाडूया, 32चे अवयव तुम्हाला माहितीच आहे दोन पाच वेळा, त्यामुळे मी डायरेक्ट लिहिते दोन गुणिले
दोन गुणिले दोन, पाच वेळा, ठीक आहे. आता काय करणार, मला आता एल सी एम काढायचं आहे. एल सी एम इथे डायरेक्ट लिहिते मी, अवयव लिहायचे डायरेक्ट. जास्त वेळा बघा, इथे दोन जास्त वेळा, पाच वेळा आलेल्या 32 मध्ये, त्यामुळे मी लिहिते आधी 1, 2, 3, 4 आणि 5. दोन झाले. आता दोन इथे आपण एक वेळ पण लिहायचा नाही, आपण जास्त वेळा आहे तो बघायचा आहे. मॅक्झिमम टाइम्स कुठे आलेला आहे. नंतर 18 मध्ये 3, 3 आहे, दोन वेळा आहे ना, दोन्ही वेळा आहे लिहायचा झाला. त्यांचा गुणाकार करायचा आहे. 2, 5 वेळा म्हणजे 32 आहे, 3 गुणिले 3, 9 आहे. यांचा गुणाकार करूया आपण. 9 2 18 4 7 1, 9 3 27 आणि 1 28. पण 18 आणि 32 लसावी 288 आहे, ठीक आहे. दुसरं उदाहरण, अजून एक उदाहरण पाहूया आपण. 10, 15 आणि 20 तुम्हाला मी दिलेलं आहे. इथे पण आपण अवयव पाडूया. पहिले 10 चे पाडूया. 10 चे काय येणार, 5 2 10, सोपं आहे. 15 चे येणार 3 5 15, आणि 20 चे येणार 5 4 20 ना, म्हणजे 4 चे परत 2 2 4, त्यामुळे 2 गुणिले 2 गुणिले 5, ठीक आहे. आता आपल्याला एल सी एम काढायचं आहे. काय करणार मी एल सी एम काढायला, आपण 2 पासून सुरुवात करूया. 2 जास्त वेळा कुठे, 20 मध्ये आहे बघा, 2 दा, ठीक आहे. नंतर मग 3 कुठे जास्त वेळा, 1 दाच आहे, 15 मध्ये, आपण लिहूया. आणि नंतर 5 3 मध्ये कॉमन आहे, 1 1 वेळाच आहे, जास्त नाही आहे, त्यामुळे ठीक आहे. आता गुणाकार करूया. 2 2 4 3 12 आणि 12 5 60 म्हणजे 10, 15 आणि 20 लसावी आहे 60. आता लसावीची अशी एकत्र जसं आपण मसावीमध्ये काढलं तशी पण पद्धत आहे, पाहूया आपण ती पण पद्धत. त्यामध्ये आता काय करायचं, आपण मसावीमध्ये बघा एक उदाहरण पाहिलं होतं, तिन्ही संख्यांना समान संख्येने भाग गेला पाहिजे, ही आपली अट आहे की नाही. इथे तशी अट नाही, इथे जरा वेगळं आहे. बघा, तिन्ही संख्या मी एकत्र लिहिला, डावी उभी आणि आडवी रेघ आखली. पहिलं तुम्हाला ज्या संख्येने समान संख्येने भाग लागतोय तो लावायचा. यूज द टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी टू फाइंड प्राईम नंबर दॅट डिवाइड्स ऑल द नंबर अँड डिवाइड द गिवन नंबर्स. तुम्ही काय करायचे, आपले ज्या कसोट्या आहेत ते वापरून काय करायचं आहे, यांना डिवाइड करायचं आहे. मग 16, 28 आणि 40 2 ने भाग जातो, बरोबर ना. आधी हे नियम आहे तिथे, नंतर एक एक नियम आपण वाचूया. सॉरी, 2 ने भाग जातो म्हणून मी इथे 2 ने भाग लावणार आहे. पहा इथे 2 ने भाग देते मी, 2 8 16, 2 1 2 2 4 8, 2 2 4 0. आता 8 14 आणि 20 आले. पुन्हा आता जे आलेले आहेत नंबर त्यांनासुद्धा तिघांना जर एकत्र भाग जात असेल, इथे स्टेप दिले आहेत. नाव फाइंड द नंबर दॅट डिवाइड ॲटलीस्ट 2, म्हणजे ह्यातल्या 3 संख्यापैकी दोघांना तरी भाग जातो आहे का. पण इथे तिघांना भाग जात असेल तर तिघांना भाग लावायचा. तर तिघांना भाग लागतो आहे बघा, 2 4 8, 2 7 14, 2 10 20. आता तुम्ही अशी संख्या शोधा, आता तुम्ही अशी संख्या शोधा की ॲटलीस्ट त्यातल्या दोघांना तरी भाग लागेल. लिहिलं आहे बघा इथे, नाव फाइंड द नंबर, नंबर म्हणजे आपला जो आपण डिवायझर काढतो की नाही, विभाजक, दॅट डिवाइड्स ॲटलीस्ट 2 ऑफ द नंबर, 3 पैकी ॲटलीस्ट दोघांना तरी भाग जाईल असा शोधा नंबर आणि डिवाइड करा. आणि एखादा नंबर, इफ ए नंबर कॅनॉट बी डिवायडेड आउट ऑफ 3 इन इट, लीव इट ॲज इट इज. आता इथेच बघा, 4 7 आणि 10, 4 आणि 10 असे आहेत की त्यांना 2 ने भाग जातो, बरोबर. तो लावायचा आहे आपण, 2 2 4 आणि 2 5 10. आणि 7 बघा, त्याला भाग नाही लागला, तो काय म्हटलं त्यांनी, लीव इट ॲज इट इज, म्हणजे तो तसाच ठेवायचा, ठीक आहे. आता काय करायचं, आता लसावी कसं काढायचं. एल सी एम इज इक्वल टू फर्स्ट स्टेप बघा, नाऊ ओनली, हां, स्टॉप व्हेन द ओनली कॉमन डिवायझर यू गेट इज 1, म्हणजे कॉमन डिवायझर जो आहे, कॉमन भाग लागला तिथपर्यंतच तुम्ही. आता पुढे 2 7 5 आलेत की यांना पुढे कोणीही भाग लागणार नाही, कळलं ना. त्या तिथे थांबायचं. नाऊ फाइंड द प्रॉडक्ट ऑफ द नंबर्स इन द कॉलम ऑफ द लेफ्ट साईड. पहिलं जे लेफ्ट साईडला जे आहेत ना, या ठळक रेषेच्या या बाजूचे हे जे आहेत की नाही, त्यांना आपण आधी हे करूया, त्यांचा गुणाकार करायचा आधी. त्यांचा आधी प्रॉडक्ट म्हटलं ना, फाइंड द प्रॉडक्ट. नाऊ मल्टीप्लाय दिस प्रॉडक्ट बाय द नंबर्स इन द लास्ट रो. ही लास्ट रोमध्ये जे नंबर आहेत ना, त्यांना आता मल्टीप्लाय करायचं आहे ह्याने. म्हणजे आपण मसावी करता काय करतो,
फक्त डाव्या बाजूचेच घेतो की नाही, तर लसावी करता मसावी सुद्धा आपण अशा पद्धतीने शिकलो आहोत मागील भागात. लसावी करता काय करायचं, पहिले हे तर घ्यायचेच सगळे आणि हे खालच्या रांगेत जे आहेत ते पण घ्यायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा. आता त्यांचा गुणाकार किती येणार आहे, बे दुने चार दुने आठ दुने सोळा, सोळा पंचे ऐंशी आणि ऐंशी गुणिले आठी साती छप्पन्न, ऐंशी गुणिले सात आठी ते छप्पन्न आणि वर शून्य म्हणजे किती आलं उत्तर याचं, 560. म्हणजे अशा प्रकारे उभ्या मेथडने व्हर्टिकल मेथडने सुद्धा आपण लसावी काढू शकतो. नाउ यूज ऑफ LCM अँड SCM. LCM आणि लसावी मसावी यांचा उपयोग करून लेखी गणितंसुद्धा आपल्याला सोडवता येतं. त्यासाठी हा प्रथम एक नियम आहे काय, की दिलेल्या संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. याचा पडताळा करण्यासाठी एक उदाहरण दिलं आहे, 18 आणि 30 यांचा मसावी काढा लसावी पण काढा आणि त्या दोघांचा गुणाकार व दिलेल्या संख्यांचा गुणाकाराची आपण तुलना करूया. बघा पहिला दोघांचा इथे बघा, इथे या ठिकाणी तुम्हाला फॅक्टर्स लिहिले आहेत बघा, 18 आणि 30 दोनने भाग केला, बे 9 18 बरोबर एकत्र भाग दिले ना, आणि बे 1 2 2 5 10 परत 9 आणि 15 दोघांना समान दोनने आता जात नाही, 3 भाग केला, 3 3 9 3 5 15 बरोबर. आता ह्यावरून मी काय करणार आहे, त्यांचा पहिला मसावी, मसावी तुम्हाला माहिती आहे मसावी काय असणार आहे, हे जे इथले जे फॅक्टर्स आहेत ना त्यांचा गुणाकार, कॉमन भाग गेला त्यांचाच गुणाकार मसावी असतो. आणि लसावीला आत्ताच आपण पाहिलं काय करायचं, लसावीला हे तर 2 घ्यायचे आणि हे खालचे 2 ते पण घ्यायचे, त्यामुळे हा आला लसावी. आता आपण काय करूया, या मसावी आणि लसावीचा गुणाकार करा. बघा गुणाकाराला 540 बरोबर, मसावी आणि लसावीचा. आता आपल्याला दिलेल्या संख्यांचा गुणाकार करूया आपण, 18 3 54 आणि 0 540 यावरून काय कळलं, कोणत्याही 2 संख्या जर दिलेल्या असतील त्या 2 संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावी एवढा असतो. आणि याचा उपयोग करून आपण काही उदाहरणं सोडवू शकतो. काय दिलं आहे बघा उदाहरण, 2 अंकी संख्या आहेत आणि त्या 2 संख्यांचा गुणाकार आहे 765, मसावी आहेत 3 तर लसावी कडा. तर फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिला, काय फॉर्म्युला पाहिला आपण, काय GCD गुणिले LCM, GCD म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर गुणिले LCM म्हणजे लसावी गुणिले मसावी बरोबर प्रॉडक्ट ऑफ द गिवन नंबर, हे आपल्याला माहिती आहे. मग आता आपल्याला काय दिलं तर आपण किमती घालूया, मसावी दिला आहे 3, लसावी आपल्याला माहीत नाही, लसावी काढायचं आहे बरोबर, आणि संख्यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे 765 म्हणून LCM बरोबर 765/3. तर इथे भाग लावणं महत्त्वाचं आहे बाळांनो, 3 1 3 7 आहे, 3 2 6 1 राहिला, 1 6 16 3 5 15 पुढे 1 राहिला पुन्हा 3 5 15 म्हणजे मला या उदाहरणामध्ये LCM आलेला आहे किती, 255 या 2 संख्यांचा. अशा प्रकारे आपण लेखी उदाहरणं सोडवू शकतो. अजून एक उदाहरण पाहूया, काय उदाहरण दिलं आहे बघा, श्रेया आणि शलाका अँड स्नेहल असे लेखी गणितं आहेत. दे स्टार्ट रनिंग फ्रॉम द सेम पॉइंट ऑन ए सर्क्युलर ट्रॅक ॲट द सेम टाईम. म्हणजे काय झालं आहे, श्रेया वगैरे जे तिघजण जे आहेत त्यांनी काय केलं आहे, एका ठिकाणावर पळायला सुरुवात केलेली आहे. अँड कम्प्लीट 1 लॅप ऑफ ट्रॅक इन 16 मिनिट 24 मिनिट अँड 18 मिनिट्स रिस्पेक्टिव. तिघांनी एवढ्या एवढ्या मिनटामध्ये ते काय करतात, एक ट्रॅक पूर्ण करतायत, म्हणजे काय करतात, एक फेरी पूर्ण करतायत. व्हॉट इज द शॉर्टेस्ट पिरियड ऑफ टाईम इन विच दे विल दे ऑल विल रीच द स्टार्टिंग पॉईंट, म्हणजे तिघही कमीत कमी किती वेळामध्ये पोचतील सुरुवातीच्या ठिकाणावर, एकाच वेळी येतील, कमीत कमी वेळ किती, कमीत कमी लक्षात ठेवा लेखी गणितामध्ये जेव्हा तुम्हाला लसावी काढायचं की कमीत कमी शब्द असेल लहानात लहान असेल तर लसावी काढायचं आणि जास्तीत जास्त वगैरे असेल तर मसावी काढायचं. म्हणजे या ठिकाणी ह्या तिन्ही संख्यांचा द नंबर ऑफ मिनिट्स दे विल टेक टू रीच विल बी द मल्टिपल ऑफ ऑल दिस 3, देअरफोर वी हॅव टू फाइंड LCM ऑफ 3. मग आपण तिघांचं LCM काढण्यासाठी अवयव पाडले बघा, 16 24 आणि 18. आता LCM कसा काढायचा तुम्हाला माहितीच आहे, मग अशी आपण पाहिलं सर्वात दोघांमध्ये जी तिघांमध्ये जास्त वेळा कुठला अवयव आलेला आहे बघा, 2 2 2 16 4 वेळा आलेला, जास्त वेळाला त्यातला मी घेतला बघा 4 वेळा है ना, मग 3 3 जास्त वेळा 18 तो घेतला आणि सगळ्यांचा गुणाकार केला बरोबर. गुणाकार केल्यावर
मला काय येतंय बघा, गुणाकार हा 144 का आला, कमीत कमी टाइम झाला, देअरफॉर दे ऑल विल कम टुगेदर इन 144 मिनिट्स. मग 144 मिनिट्सचं काय केलं मी, आवरमध्ये कन्वर्ट केलं, है ना, 2 hours and 24 minutes इज द आन्सर. अजून एक उदाहरण आहे, दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दिलं आहे बघा, लसावी आणि मसावी दिलं आहे आता, आणि त्यात एक संख्या दिलेली आहे तर दुसरी संख्या काढा. पुन्हा आपण फॉर्म्युला लिहायचा आहे, फॉर्म्युला लिहायचं आहे लसावी गुणिले मसावी बरोबर प्रॉडक्ट. तर आता आपल्याला काय, आपल्याला या उदाहरणामध्ये लसावी माहीत आहे, लसावी किती आहे उदाहरणामध्ये त्या दोन संख्यांचा, 432 गुणिले आपल्याला मसावी दिलेला आहे, सॉरी मी उलटली ना, हरकत नाही, आपल्याला गुणाकारच करायचा आहे. लसावी आहे 432 हा आहे आणि मसावी आहे 72, शेवटी गुणाकारच करायचा आहे, हरकत नाही. तर एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या किती, तर आपल्याला संख्या माहीत नाही, आपण एक्स मानूया बरोबर. त्यामुळे आपल्याला इथे काय करायचं आहे, ह्या दोघांचा गुणाकार 432 गुणिले 72 216 भागायचा आहे. त्यामुळे 432 गुणिले 72 भागिले 216 बरोबर ना, बाजू आपण बाजू बदल केलं की गुणाकाराचा भागाकार होतो, है ना. त्यामुळे एक्स आता आपण भाग लावूया, 216 गुणिले 2 करून बघा, इथे आपण करून पाहूया, 216 दोनने गुणलं असता 432 येते, पाहूया आपण, 2 × 12 = 2 × 1 2 × 1 = 3 आणि 2 × 2 = 4 म्हणून इथे 216 × 1 = 216 216 × 2 = 432 म्हणून एक्स बरोबर काय आलेलं आहे मला, 2 × 72 मग किती येते बघा, 2 × 72 2 × 2 = 4 2 × 7 = 14 म्हणून आपल्याला दुसरी संख्या इथे आपल्याला आलेली आहे. लेखी गणितामध्ये असं लिहायचं म्हणून दुसरी, त्या दोन संख्या ज्यांचा आपल्याला लसावी मसावी दिलेला आहे त्यातली दुसरी संख्या आहे 144. समजलं तुम्हाला? अजूनही ह्याचा उपयोग कुठे करता येतो, अशा लेखी गणितामध्ये होतोच. शिवाय आपल्याला बेरीज वजाबाकी करणे, जेव्हा अपूर्णांकांच्या पुढील भागामध्ये आपण शिकणार आहोत, अपूर्णांकांच्या बेरीज वजाबाकी जेव्हा करतात त्यावेळेला ह्या पद्धतीचा उपयोग होणार आहे. कसा उपयोग होणार आहे, तुम्हाला माहिती आहे अपूर्णांकाच्या बेरजांना बेरीज करताना, अंशांची बेरीज करतात, छेद समान असावा लागतो. मग छेद समान नसेल तर आपण तिरकस गुणाकार करतो, पहा 28 × 35 पहा, या ठिकाणी तिरकस गुणाकार केला, आणि तिरकस गुणाकार केला की अंशांचा गुणाकार करावा लागतो. म्हणजे तिरकस गुणाकार करून 28 × 35 छेद समान झाला, 28 × 35 किती मोठा गुणाकार आला बघा, 980, आणि वरती 17 × 35 11 × 28 पहा इथे केलं आहे, मग त्यांची बेरीज, आणि त्यामुळे येणारा जो आहे तो त्यामध्ये कॉमन फॅक्टर शोधून मग आपल्याला डिवाइड करावं लागतं. थोडं कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड होतं असं डायरेक्ट. मग जर आपण LCM काढला, मेथड 2, आता तेच बघा, मेथड 2 LCM काढला तर आपल्याला कॅल्क्युलेशन्स आपल्याला कमी होतील. म्हणून 28 आणि 35 लसावी काढायचा, म्हणजे फक्त बेरीजच नाही, वजाबाकी जरी असेल तरी लसावी आपण काढून आपलं कॅल्क्युलेशन्स आपण लहान करू शकतो. त्या दोघांचा आपला अवयव फॅक्टर म्हणजे मेथडने लसावी काढला, दोघांचा 140 आला बघा, हा लसावी काढला म्हणजे दोघांचा छेद आता माझा 140 झालेला आहे. मग 140 व्हायला आपण शोधायचं, दोन्ही छेदांना कितीने गुणावं लागेल, लसावी तर आपलं 140 आलं, मग 28 कितीने गुणावं लागेल, तर 28 गुणावं लागतं 5 आणि 35 गुणावं लागतं 4. मग ते अपूर्णांकामध्ये छेदालाच नाही, अंशालाही गुणावं लागतं, म्हणून या पूर्ण अपूर्णांकाला बघा 5 गुणलं आहे आणि ह्या 11 / 35 अपूर्णांकाला 4 गुणलेलं आहे. गुणल्यामुळे काय झालं, त्यांचे छेद समान झाले बघा, आणि वरती अंशस्थानी बघा 17 × 5 = 85 इथे आलेलं आहे, 85 आणि 11 × 44 बेरीज बरोबर 144. एक मिनिट, जस्ट 1 मिनिट. हां, तर अशा प्रकारे 17 × 5 गुणाकार आणि 11 × 4 केलं आणि दोघांचा छेद झाला आहे 144 आणि मग बेरीज करेल, म्हणजे उत्तर तेच आलं पहा, इथे जे आहे उत्तर तेच उत्तर आपल्याला इथेही आलेलं आहे. परंतु लसावी काढल्यामुळे आपण सोप्या पद्धतीने किंवा कमीत कमी कॅल्क्युलेशन्समध्ये बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. तर अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये मसावी आणि लसावी आणि त्यांचा उपयोग कुठे कुठे होऊ शकतो ही उदाहरणं पाहिलेली आहेत. ह्या भागात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.
आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.